मॉब लिचिंग आणि गोरक्षकांच्या हिंसेने भारताला घेरले. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या अहवालात अमेरिकेचे भारतावर ताशेरे. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात MN मराठी. विविध शैक्षणिक संस्था व अल्पसंख्याकांच्या हक्कांविरोधात न्यायालयात देण्यात येणाऱ्या आव्हानांवर सवाल उपस्थित करतानाच मॉब लिचिंग आणि गोरक्षकांच्या हिंसेने भारताला घेरले आहे अशा शब्दात अमेरिकेने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या अहवालात भारतावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मॉब लिचिंग व गोरक्षकांच्या हिंसेवर केंद्र सरकार आता तरी नियंत्रण आणेल का असा सवालही लोक विचारत आहेत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल 2019 जाहीर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालात विषयानुसार विविध देशांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा करण्यात आली आहे. या अहवालात भारतात मॉब लिचिंग, धर्मपरिवर्तन आणि देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याकांच्या हक्काविरोधात न्यायालयात दिलेल्या आव्हानांवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. भारत सरकार आणि विविध राज्यातील राज्य सरकारांनी मुस्लिम प्रथा आणि संस्थांना प्रभावित करण्याचे निर्णय घेतले आहेत. मुस्लिम शैक्षणिक संस्थांमधील अल्पसंख्याकांना दर्जा देण्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे पाठ्यक्रम संबंधी निर्णय आणि भरतीच्या स्वातंत्र्यावर प्रभाव पडणार आहे. देशातील शहरांची मुस्लिम नावे बदलण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. अलाहाबादचे प्रयागराज करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावरून भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिमांचे योगदान मिटवण्याचा प्रयत्न आहे असे अहवालात सांगण्यात आले आहे. परिणामी सांप्रदायिक तणाव वाढू शकतो असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. सांप्रदायिक हिंसा, दंगल आणि धर्माच्या आधारावर प्रथांचे पालन करण्यात बाधा येऊ शकते यावरही चर्चा करण्यात आली आहे. गोरक्षकांचे हल्ले रोखण्यास प्रशासन असफल ठरले आहे. त्यामध्ये मॉब लिचिंग, लोकांना धमकावणे व त्यांची हत्या करणे अशा बाबींचा समावेश आहे. एकंदरीत भारतात धार्मिक हिंसाचाराचा उच्छाद मांडण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे भारतातील कट्टर ब्राह्मणवादी सरकारचा मुखवटा समोर आला आहे. आतापर्यंत इतकेच. आपण पात्र MN मराठी. धन्यवाद.